पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. कोणीच फोन करू नका मला. गौतम, विक्रांत, प्लीज फोन नका करू. कोणाशीच बोलायचं नाहीये मला. ताई, नको काळजी करूस, कोणी तुला फोन नाही करणार. स्विच ऑफच करते. अण्णा, तुम्ही अगं झोप 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 झोप. तू तापत नाही आता? पर काय रात्रभर झोप लागली होती का तिला? तापाने अस्वस्थ होती ती, पण नंतर लागली झोप. अच्छा, पर तू काय रात्रभर अशीच बसून होतीस, झोपली नाहीस तू? नाही, ते मी ते काय काय ग तू बोलल्या, तुला पण आजारी पडायचंय का? आपण जर आपली काळजी घेतली नाही तर पेशंटची काळजी कशी काय घेणार आपण? हा, अर्धी डॉक्टर म्हणतेस ना स्वतःला, मग स्वतः जर आराम केला नाहीस तर काळजी कशी घेणार पेशंटची? आम्हाला हाक मारायचीस ना, आळीपाळीने ड्युटी केली असती तिघांनी आपण. अहो, पण तुम्हाला दिवसभर पेशंट्स असतात ना. अच्छा, आणि तू काय ऑफिस मध्ये दिवसभर आराम करतेस, काम नाही करत? आपल्याकडे हॉस्पिटल मध्ये शिफ्ट ड्युटीज कशासाठी असतात ग? एक लक्षात ठेव अमूल्य, जेव्हा आपण पेशंटची शुश्रूषा करतो, काळजी घेतो ना, आपण नेहमी आपले इमोशन्स बाजूला ठेवायचे असतात, कळलं? ओके डॉक्टर गुरुजी, सॉरी. पर चल कर, तू थोडा आराम कर, मी सुमनला पाठवून देतो. नाही नाही नाही, मी आता झोपू नाही शकत, मी पटकन आवडते आणि निघते. आज ऑफिस मध्ये खूप महत्वाचं काम आहे माझं. बर. आणि अण्णा, तुम्ही प्लीज आईला सांगून ठेवा, आज माझ्या मागे नको लागूस. हे खाऊन जा, ते पिऊन जा, अजिबात नाही. तुम्हा दोघींच्या मध्ये ना माझा कधी कधी टेबल टेनिसचा चेंडू होतो. बर, ठीक आहे, जा जा, आवर जा तू, मी बोलतो तुझ्याशी. हो. गुड मॉर्निंग ब्रदर. गुड मॉर्निंग. अरे, एवढ्या सकाळी कुठे? दादा बरोबर ऑफिसला जायचा प्लॅन आहे का? नाही अगं, एक काम आहे मला. एवढ्या सकाळी का? सकाळी महत्वाची कामं असू शकत नाही. अरे तसं नाही, तुझी जनरली ही पहिल्या कॉफीची वेळ असते ना, म्हणून विचारतीये. हे घे. आद्या प्लीज, तुला असे दादासारखे प्रश्न विचारत जाऊ नको. हा, मला हाऊस अरेस्ट असल्यासारखं वाटतं. अरे नाही, मी अशी तुझ्याशी कधी वागलीय का? फक्त कुठे जातोयस तेवढं सांगून जा, एवढंच म्हणायचं होतं मला. विक्रांत, तू असा का वागतोयस?
तू कधीपासून एवढा अबोल झालायस? हे बघ, तुझ्या फिलिंग्स मी समजू शकते, पण जे काही झालंय त्यामुळे मी आणि दादा खरंच खूप टेन्शनमध्ये होतो. मी दादाला एवढं डिस्टर्ब आधी कधीच बघितलं नव्हतं. अगं, पण मी काही मुद्दाम केलेलं नाहीये. मला माझी चूक मान्य आहे, पण एका गोष्टीचं मला खूप वाईट वाटतंय. माझ्यामुळे आरतीला खूप त्रास झाला, ती तापानं फणफणली. या सगळ्यामध्ये मी, तू आता आरतीकडे चाललायस? ऑफकोर्स नॉट. नाही या शब्दाचा अर्थ कळतो मला. अगं, पण तिच्यासाठी मी मंदिरात तर जाऊ शकतो, मंदिरात जाऊन देवाकडे प्रार्थना तर करू शकतो की देवा तिला लवकर बरं कर. तू कधीपासून इतका, आय मीन, जातोस तू मंदिरात? पण जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की आपण कोणासाठी तरी मनापासून काहीतरी करावं, तेव्हा आपण कुठलंही दार ठोठवायला मागे पुढे नाही पाहत. आणि मी आरतीसाठी जगातली सगळी मंदिरं पालथी घालू शकतो. बरं बाबा, जा तू. पण प्लीज, दादाला काही सांगू नकोस. मी कशाला सांगेन? पण तू लवकर ये हा. बाय बाय. हळू जाऊ ना मी ऑफिसला. बरं वाटतंय ना आता? बघू ताप कमी झालाय, पण तरी थोड्या वेळाने चेक कर. रात्रभर अस्वस्थ होतीस तू. तू सुद्धा रात्रभर झोपली नाहीयेस अमूल्या. जा, माझी काळजी नको करूस, मी बरी आहे. आता लवकरच हा जॉब सोडणार. एकदाची कटकट संपेल त्या जीवाची. स्कूटरने जातेस का? आजच्या दिवस ऑटोने जा ना. रात्रभर झोप नाही झाली तुझी? अगं, सकाळी झोपली आहे मी. तू नको टेन्शन घेऊस. आणि हो, तू वेळेवर औषधं घे, आणि काही लागलं तर आईला हाक मार. आणि तायडे, तुझा फोन आहे ना, मी स्विच ऑफ करून ठेवला, तो ऑन नको करूस. पुन्हा त्या दोघांचे कॉल्स आले तर तुला टेन्शन येईल. त्यापेक्षा आजचा दिवस आहे ना, बंदच राहू दे. ठीक आहे. बरं, चल निघते आता मी. काळजी घे. तू पण चल. बाय. नीट जा. हो. हा सार्थक, पोहोचला चेन्नईला? गुड. बरं, ऐक ना, मी रिसर्च केला थोडा आणि तुला आता नवीन सप्लायर्सची लिंक पाठवते. तू एकदा चेक कर, कॉन्टॅक्ट कर सगळ्यांना, आणि मग कळव मला कोण बेस्ट प्राईस ऑफर करत आहे. येस. हो, ठीक आहे. चल, मी आता ऑफिसला पोहोचल्यावर तुला फोन करते. ओके, बाय. काय का, सार्थक होता ना? बोल ना मग. अगं हो, पण किती बोलू. काल मला इथे सोडून गेल्यापासून सहावा फोन आहे. लकी आहेस बघ तू. आमच्या काळात असं नव्हतं. नाही म्हणजे प्रेम नव्हतं असं नाही म्हणणार मी, पण ना संकोच होता सगळ्या बाबतीत. तुमच्या पिढीचं ना खरंच खूप चांगलंय बघ. जे काही वाटतं ना ते लगेच तुम्ही बोलून मोकळे होता. अद्या एक सांगू, तू झालीस ना तेव्हा आम्ही खूप खुश होतो. पण यांची आई, जाऊ दे. तुझ्या बाबांनी ना मला समजवलं की नको आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊस. ही आपली आद्या आहे. आद्या म्हणजे प्रारंभ, आदिशक्ती. मला म्हणाले ही आपली दुर्गा आहे, दुर्गा. आणि म्हणून आम्ही तुझं हे नाव ठेवलं. मला तर खरंच खूप छान वाटतं ग, सार्थक सारखा तुला फोन करतो ते. मी वेदांत वानखेडेची बहीण आहे ना,
थोड तरी शिकले मी त्याच्याकडून. कामाच्या वेळेत नो पर्सनल गप्पा. पण आज आपण दोघीच आहोत घरात, मग आपण मनसोक्त गप्पा मारू शकतो. बोल तू. अग विक्रांत कुठे आहे का ग? नाही नाही, सहजच जाताना म्हणाला लवकर येतो. तुझं काही काम होतं का? काही काम नव्हतं, पण माझ्या डोक्यात असा विचार आला की आता तू आहेस तर तू, विक्रांत, मी आपण मंदिरात गेलो असतो. तसंही वेदांतला यायला आवडत नाही, आणि आला तरी काय, मंदिराच्या बाहेर उभा राहतो. अगं मग आधी सांगायचंस ना, विक्रांत तिकडेच गेलाय. कुठे? मंदिरात? नाही मंदिरात नाही, आय मीन तिकडेच जवळपास कुठेतरी. अगं त्यांनी सोडलं असतं ना तिकडे आपल्याला. एक काम करूयात, तो आला ना की आपण जाऊ परत, ठीक आहे? अरे तू कसं काय आलास इतक्या लवकर? सहजच. तू गेली नाहीस ऑफिसला अजून? अरे दादा सॉरी, मी आज उशिरा येणार आहे ऑफिसला. पण डोंट वरी, मी अर्धा दिवस सुट्टी टाकीन नियमाप्रमाणे. आई आहे तर म्हंटल आज आई बरोबर गप्पा मारू, मजा करू. तुझं काही काम होतं का? नाही माझं काही काम नव्हतं, ते विक्रांत कडनं फाईल घ्यायची होती. तो घरीच आहे ना? त्याचा फोन लागत नाहीये. अरे तो बाहेर गेलाय कुठेतरी, आद्याच म्हणाली. कुठे गेलाय? मला नाही माहित. अरे लक्ष नाही का ठेवताला त्याच्याकडे? त्याला एकटं का बाहेर जाऊ दिलं? तुम्हाला कळत नाही का, मी सांगितलं होतं ना त्याला की दोन दिवस घरी आराम कर, मग का जाऊ दिलं? आणि अद्याप तू का नाही थांबवलंस त्याला? तुला तर सगळं माहिती आहे ना. काय माहिती आद्याला? वेदांत काय झालंय? अरे तू इतका का चिडतो आहेस? तुम्ही दोघ जण माझ्यापासून काही लपवताय का? अग आरती काय तू काम का करतेस? बरी आहेस ना तू? आराम करायला हवास ना. अग बरी, मी आता ताप उतरलाय माझा. आणि किती वेळ असं झोपणार होते, कंटाळले होते ग मी. कंटाळा आलाय ना, मग पडून गाणी ऐक, पुस्तक वाच. अण्णांचा नियम माहितीय ना तुला, तापाची मुदत 3 दिवस असते. 1 दिवस येण्याचा, 1 दिवस लढण्याचा आणि 1 दिवस जाण्याचा. जो दिवस आरामाचा असतो, हो की नाही? आणि अमूल्यला जर का कळलं ना की तू काम करतेस, तर ती मला ओरडेल. बस बस. आज तुझ्यासाठी काय करू सांग, काय खावं असं वाटतंय? अगं कर काही, तुला जे आवडेल ते कर. आरती सांग ना तुला काय हवंय ते. कधीतरी हट्ट कर ग. आज कशी जरा बरी दिसतेस, काल कसा झाला होता चेहरा? अंगारा लागला. कुणाची दृष्ट लागली कुणास ठाऊक. म्हणून मग तू आज मंदिरात जाऊन आलेली दिसतेस. मंदिरात काय, मी रोजच जाते. 1 दिवस तरी चुकवलाय मी, पण आज जरा. अग मंदिरात तो विक्रांत दिसला होता मला. विक्रांत काही बोलला असेल का तू आईला? मी आले का हे बघायला आला होता का तू? असं का केलं असेल ग त्यांनी, म्हणजे काय एवढं कारण असेल? आई तू तू काय करत होता तिथे, म्हणजे का आला होता? अग मंदिरात काय येतात, दर्शनासाठी. देवाकडे काहीतरी मागायचं असेल त्याला, कुणास ठाऊक. तो काही बोलला का तुझ्याशी? नाही नाही, तो देवासमोर शांतपणे डोळे मिटून बसला होता. मी बघितलं त्याला, पण मी काही स्वतःहून बोलायला गेले नाही त्याच्याशी.
मला असं वाटलं की त्याला हा विषय कदाचित नको असेल आणि मी स्वतःहून बोलायला गेले म्हटल्यावर चुकून हा विषय निघाला तर त्यालाच कसं तरी वाटेल. म्हणून मी आपला अंगारा घेतला आणि निघाले. बर चल, मी स्वयंपाकाचं बघते काय ते. तू जरा विचार कर आणि मला सांग काय हवंय ते. कळलं? हे घे प्रसाद घे आणि कामं शोधून काढू नकोस, आराम कर. कळलं? हो म्हण. हो आई. वेदांत काय विचारते मी? आई अगं तसं काही नाहीये. एक मिनिट, आता मी बोलू. गेल्या काही दिवसात विक्रांत इतका का बदललाय? तो कुठे जातो, काय करतो काहीच सांगत नाही आणि कुणालाच काही माहिती नसतं. आणि तुला काही विचारलं तर मला सांगून गेलाय तो. आणि तूच नेहमी म्हणतेस ना की त्याला ऑफिसच्या कामात बिझी ठेव. सो तेच करतोय मी. विचार ना आद्याला आणि मी त्याच्यावर जबाबदाऱ्या टाकतोय. आणि बघ ना, एकाच मीटिंग मध्ये एवढा थकला तो, म्हणून मी त्याला म्हटलं की आराम कर. आणि तरी तो बाहेर निघून गेला फिरायला. सो म्हणून मी चिडलो त्याच्यावर. वाद्यावर सुद्धा चिडलास आणि तिला विक्रांत बद्दल सगळं माहितीये असंही काहीतरी बोलून गेलास. अगं तेच ना, कामाबद्दल. विक्रांत सिरियस व्हावा ना म्हणून. हो आई, दादा विक्रांतला सिरियसली इन्वॉल्व करणार आहे. काय झालं? सगळे मला शोधतात का? कुठे गेला होतास न सांगता? आद्याला सांगून गेलो होतो. हो काय नाही, बाहेर गेलो होतो. सहज मनात आलं की मंदिरात जावं म्हणून गेलो. आता मंदिर, देव, तिथे जाणं या सगळ्या गोष्टी तुला पटत नाहीत ना, तुला निरर्थक वाटतात म्हणून तुला नाही सांगितल्या. काय झालं, काही प्रॉब्लेम झाला का मी इथे नव्हतो म्हणून? नाही, प्रॉब्लेम नाही रे. मला ऍक्च्युली एक फाईल हवी होती आणि मला आठवलं की ती तुझ्याकडे आणि तू घरी नव्हतास म्हणून मी जरा पॅनिक झालो. मिळाली का फाईल? नाही. ती GST वाली ना दादा? ऍक्च्युली आपल्याला एक ती नोटीस आली आहे, मी वाचली. चल ना मी दाखवतो तुला. चल. मी देऊ का आणून? नाही नको, तुला सापडणार नाही एक्झॅक्ट. दादा चल. आद्या काय चाललंय का दोघांच? नाही म्हणजे सगळं ठीक आहे ना? आई अगं टेन्शन घेण्यासारखं काहीच कारण नाही. मस्त जोडी आहे दोघांची, एक प्रॅक्टिकल दुसरा इमोशनल. आपण मध्ये पडून काहीच होणार नाहीये. हॅलो. हाय. काही हेल्पिंग करू का तुम्हाला? तुम्ही हीच फाईल शोधताय ना? थँक्यू. थँक्स. ओ, मी हेल्पिंग करायलाच आणली ही फाईल. थँक्स बट नो थँक्स. माझ्यामुळे कुणाची नोकरी गेली तर माझ्या मनाला ही गोष्ट कायम खात राहील. सो नको. हे बघा, मी कोणालाच काहीच सांगणार नाही. हवं तर तुम्ही तोंडाला कुलूप लावा.
मग तर झालं. जी गोष्ट केल्याने आपलं मन आपल्याला खात राहील अशी शक्यता असते ना. माझे अण्णा म्हणतात ती गोष्ट कधीच करू नये. तुम्ही वेदांत सरांचे पी आहात, त्यांच्याशी प्रामाणिक राहा. बाकी माझं काय, मी या ऑफिसमध्ये आज आहे उद्या नसेल. पण तुमच्यासाठी ही नोकरी महत्वाची, तुमच्याबद्दल थोडी माहिती आहे मला. बाकी काम तर 100% होणार, त्यासाठी मीही खोटं बोलणार नाही आणि तुमच्यावरही खोटं बोलण्याची वेळ नाही येऊ देणार. बट थँक्स. अहो खरंच नकोय मला ही फाईल. ही तुमच्या सरांनी दिली असती ना तर मी नक्की घेतली असती. पण एक्झाम मध्ये चीटिंग करायची नसते असंच शिकली आहे मी. बरं विजय, मी ह्याच कामासाठी बाहेर चालली आहे. इनकेस सार्थक सरांनी किंवा आद्या मॅमनी विचारलं ना तर तुम्ही प्लीज सांगा. ठीक आहे. ऑल द बेस्ट नाही म्हणणार? ऑल द बेस्ट.